सर तुमचं गाव? गाव कामलसिंग. नाव? बंधू साहेबराव कोलकर. तुम्ही याच्या आधी ऊस किती घेतलेला आहे? आता याच्या आधी आम्ही दरवर्षीच ऊस लावतो, समजा साधारणतः 20 वर्षापासून. हां, तुम्हाला जो प्लॉट तुम्ही कैर घेतलेला आहे, हा प्लॉट आमचा जैविकवर आहे. जैविकवर? हां. तुम्हाला काय बदल वाटला जैविकमध्ये आणि रासायनिकमध्ये? रासायनिकमध्ये आणि जैविकमध्ये एवढाच बदल वाटतो की जैविकचं काम थोडं दमानी आहे पण चांगलं आहे, आणि म्हणजे फुटवे पण चांगले आहेत, आणि साईज पण आमची रासायनिकपेक्षा चांगली झालेली आहे. ही जी साईज दिसली तुम्हाला रासायनिकपेक्षा चांगली? हो, सगळी सारखी साईज झाली आमची. तुम्हाला कांडीमध्ये काय बदल वाटला? कांडी पण लांबच पडली ना. किती दिवसाचा आहे? बरं, ऊस किती दिवसाचा आहे? आता हा ऊस आमचा साधारणतः 5व्या शेवटच्या आठवड्यात लावलेला आहे. 5-6 महिन्याचा ऊस येतात. 6 महिन्याचा ऊस? 6 महिन्याचा 6 महिन्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 10 कांडी सांगते, पण आतमध्ये पण बघा एकसारखा ऊस आला आहे. आतमध्ये पण एकसारखा. तुमचं दरवर्षी ॲव्हरेज काय होतं? एकरी काय ॲव्हरेज भेटेल तुम्हाला? आता आम्हाला एकरी दरवर्षी 5व्यातला ॲव्हरेज जर म्हटलं तर लई चांगला आला तर 35 टन निघतं. 35 टन? हो, जास्त नाही निघत. बरं, यंदा तुमची आशा काय वाटते? तुम्हाला पीक बघून किती दीड पट तरी ॲव्हरेज वाढणार. हा, 35च्या जागेवर 50 तरी जायला पाहिजे. तुम्ही कोणत्या कंपनीचं औषध वापरलेली? ग्रीन प्लांटचं औषध वापरलेलं आहे. जैविक? जैविक. ग्रीन? कोणते कोणते खत होते साहेब त्याच्यामध्ये? काय वापरले? कोणते कोणते नाव सांगता येतील का त्याच्या? दाणेदार वापरला आम्ही त्याला. भूमी पॉवर? हा, आणि भूमी पॉवर. ते आणखी नायट्रोक्रिंग ग्रो होतं. नायट्रोकिंग आणि ग्रो होतं. याचे किती स्प्रे काढले साहेब तुम्ही? 4 स्प्रे काढले आम्ही. 4 स्प्रे काढले. सर, समाधानी आहात तुम्ही? हो, समाधानी आहोत आम्ही. धन्यवाद. त्याला घेतलं.